उद्घाटन अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. म्हणजे आमच्या अंजुभाई इनामदार आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं हा अमनका कारवा 36 जिल्ह्यातून 355 तालुक्यांतून देण्याचा हा त्यांचा मनोदय आहे. आणि यामध्ये संविधानाप्रती असणारी निष्ठा आणि देश ज्या वातावरणातून जातो आहे या वातावरणामध्ये मानवता, संविधान आणि आपण सर्वजण एक आहोत ही जी भावना आहे ही जागवण्याचा जो प्रयत्न आहे हा नक्की स्तुत्य आहे. आम्ही 4-2 दिवस महाराष्ट्रामध्ये होते. पवारसाहेबांवरती काल टीका केलेली, त्यांनी 50 वर्ष महाराष्ट्र पवारसाहेबांचं ओझं वाहतं, काय उत्तर द्याल तुम्ही त्यांना? मला वाटतं हे उत्तर मी देण्यापेक्षा महाराष्ट्रातली जनता देईल. कारण गेली 55 वर्ष आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी काय काय केलं हे प्रत्येक जनतेला माहिती आहे. आणि हे सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वसामान्य युवक असेल, आय टीमध्ये काम करणारा व्यक्ती असेल, माझ्या सर्वसामान्य माता भगिनी असतील, म्हणजे केंद्रातल्या सरकारला आत्ताशी कुठंतरी पोस्ट डेटेड चेकमध्ये महिला आरक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पण हे महिला आरक्षण महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी यापूर्वी केव्हाच दिले? आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट देणारे जे पहिले मुख्यमंत्री होते ते आदरणीय पवारसाहेब होते. आमचा सर्वसामान्य जो शेतकरी आहे, शेतकऱ्यासाठी घेतले गेलेले जे काही निर्णय आहेत हे प्रत्येक शेतकऱ्याला ठाऊक आहे. मला असं वाटतं की त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या प्रती एक कृतज्ञतेची भावना आहे. आणि जर असं कोणी बाहेरून येऊन टीका करत असेल तर मला वाटतं त्याचं उत्तर हे महाराष्ट्रातली जनता मतदानातून देईल. शिरूर लोकसभेसाठी विरोधकांना, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजित पवार गट किंवा भाजप असेल, उमेदवार सापडत नाही आहे, शोधाशोध सुरू आहे. आज अशी बातमी येते की अमित शहांशी जी चर्चा झाली त्यानुसार अजित पवार गटाला फक्त 3 जागा मिळतील, शिरूर, बारामती आणि रायगड, तर शिंदे गटाला फक्त 8 जागा मिळणार आहे. खच्चीकरण होतं त्यांचं एकाच आकड्यामध्ये, 2 अंकी पण आकड्या. मुळात जेव्हा शिवसेनेमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तेव्हाच ही गोष्ट अधोरेखित झाली की हे प्रादेशिक पक्ष संपवण्याची असुरी महत्त्वाकांक्षा ही केंद्रातल्या सरकारची आहे, केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाची आहे. आणि आज जर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने केवळ 8 जागा आणि केवळ 3 जागा जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत असतील आणि शिंदेंच्या शिक्षण पडलेलं असेल की याचसाठी केला होता का अट्टा? म्हणजे जेव्हा स्वगृही होतो तेव्हा राजासारखी वागणूक होती आणि आता मात्र जर अशा पद्धतीनं 8 आणि 3 जागांवर बोळवण जर केली जात असेल तर हा एवढं जो प्रवास जो केला याचं नक्की फलित काय हा संभ्रम प्रत्येकाच्या मनात तरायचा. त्यांच्या विरोधात सेलिब्रिटी उमेदवार देण्याची देखील चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीच्या बाबत किंवा विरोधकांमध्ये जर उमेदवारीची एवढी चर्चा होत असेल तर मी प्रामाणिकपणे ही गोष्ट सांगू इच्छितो की आदरणीय पवारसाहेबांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेतरी पात्र ठरलो आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातले मायबाप जनतेचे प्रश्न हे हिरिरीनं संसदेत मांडू शकलेलो आहे. आणि 3 वेळा संसदरत्न पुरस्कार असेल, देशातल्या फर्स्ट टर्ममध्ये निवडून आलेल्या खासदारमधला 3रा क्रमांक असेल, या सगळ्या गोष्टींची ही कामाची पोचपावती आहे असंच मी मानतो. लोकशाही आहे त्यामुळे कोणी ना कोणी उमेदवार तर नक्की येईल. आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा आल्यानंतर, कारण त्यांच्याशिवाय खरं तर हा से इतर पक्षांना नव्हता आत्तापर्यंत, कोणीही किती दावे करत होतं तरीसुद्धा, पण इतक्या महत्त्वाच्या बैठकीतसुद्धा जर शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा होत असेल तर मला वाटतं ही कामाची पोचपावती. दादांनी तर काल वैयक्तिक टीका देखील तुमच्यावर केली, कशा पद्धतीने वाटतं त्या टीकेकडे? नाही, मला असं वाटतं दादा मोठे नेते आहेत आणि त्यांनी जी काही वैयक्तिक टीका केली या वैयक्तिक टीकेचं जे गेल्या 5 वर्षातलं जर आपण लेखाजोखा बघितला तर मायबाप जनता जाणते की जर ही वैयक्तिक टीका असेल तर या वैयक्तिक टीकेला मी उत्तर द्यायला खरं तर बांधील नाही. कारण माझे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत आणि काल आदरणीय पवारसाहेबांविषयीसुद्धा जी काही टीका शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंचरच्या सभेत करण्यात आली यामध्ये एक वस्तुस्थिती फक्त लक्षात आणून देऊ इच्छितो की 2014 पासून आदरणीय पवारसाहेब कोणत्याही सत्तेच्या पदावर नाही आहेत. त्यामुळं आम्ही 60 वर्षाचे झालो तरी आम्हाला संधी मिळायला पाहिजे. मग इतकी वर्ष संधी कोणी दिली? इतकी वर्ष उपमुख्यमंत्रीपद हे कोणी दिलं? म्हणजे 2019 जो काही प्रकार सकाळच्या शपथविधीचा झाला होता त्यानंतरसुद्धा मन मोठं करून ही संधी दिली कोणी? हे जर उत्तर आपण बघितलं तर 2014 पासून जे सत्तेच्या पदावरच नाही त्या आदरणीय पवारसाहेबांविषयी ही टीका करत असताना मला असं वाटतं की मायबाप जनता हे सगळं जाणते आणि त्याचं उत्तर मिळेल.